आज सोमवार 5 ऑगस्ट 2024 सध्या मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. योहान बाप्तिस्ताच्या मरण्याविषयी ऐकून येशू तिथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांच्या त्याला कळवळा आला आणि त्यांच्यातील दुखणेकऱ्यास त्यांनी बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातील जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे, लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खाव्यास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खाव्यास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्याजवळ आणा. मग त्याने लोकसमुदायाला गवतावर बसवण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या, शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया आणि मुले होतीच. चिंतन. माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची भूके असतात. शारीरिक भूक सर्वच जण भागविण्यासाठी धडपडतात, मात्र भावनिक भूक, बौद्धिक भूक, सांस्कृतिक भूक, सामाजिक भूक आणि आध्यात्मिक भूक भागविण्याशिवाय सर्वच जण उत्सुक असतील असे नाही. आज जगात कितीतरी लोकांच्या भावनांची कदर केली जात नाही. आज कितीतरी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या भेदाभेदामुळे कितीतरी जाती जमाती आपल्या समृद्ध वारसा गमावून बसत आहेत. सामाजिकदृष्ट्या मनुष्य आपल्या मानवी प्रतिष्ठा धुळीला मिळत असलेली पाहून व्यथित होतो. आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी माणूस देश परदेशाची तीर्थस्थळे पायाखाली घालतो. मात्र या धक्काधक्कीच्या जगात मनुष्य आपल्या प्राधान्यक्रम बदलत आहे आणि म्हणून तो असमाधानी बनत चालला आहे असे चित्र दिसत आहे. येशू ही जीवनाची भाकर आहे. तो आपली सर्व प्रकारची भूक भागू शकतो, मात्र आपण आपल्याकडे जे काही आहे ते त्याच्या हाती सोपविले पाहिजे. पोपपदी निवड होताच पोप फ्रान्सिस सर्वप्रथम संत मेरी मेजर बेसिलिकामध्ये गेले. त्यांनी सर्व काही मरियेच्या मध्यस्थीने ईश्वरचरणी ठेवले. माझी कोणकोणत्या प्रकारची भूक अजूनही खऱ्या अर्थाने भागलेली नाही, माझ्या भूकेसाठी मी कशावर किंवा कोणावर विसंबून आहे.